सातारा जिल्ह्यातल्या छोट्याशा माण गावातून खेळ जगतात नाव कमावलेली आणि शून्यातून विश्व निर्माण करणारी ललिता बाबर, 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीमध्ये खेळणारी ललिता, मोठा संघर्ष करत ललिताने आपल्या मेहनतीच्या जोरावर मोही ते रियो असा खडतर प्रवास पार केला आणि जागतिक पातळीवरती आपली वेगळी ओळख निर्माण केली. ललिता बाबरशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कवटकरने. खरं तर ऑलिम्पिक नेमकं काय असतं याची कल्पनाही ज्या गावाला नव्हती, त्या गावातून येऊन ऑलिम्पिकमध्ये वेगळा ठसा उमटवत ललितानं यशाचं शिखर सर केलं आहे. त्यामुळे ललिताचा हा प्रवास प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः ज्या मुली शेतकरी कुटुंबातनं असतात, ज्या ग्रामीण भागातनं असतात. आणि याच सगळ्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे. स्वतः ललिता आपल्यासोबत आहे. काय नेमकं सांगशील, इतका तुझा प्रेरणादायी प्रवास आहे प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक मुलीसाठी जी ग्रामीण भागात नाही येते, जी शेतकरी कुटुंबातली आहे, काय नेमकं सांगशील याबद्दल? गावाकडच्या मुलींना खरं तर खूप चांगल्या प्रतीचा सपोर्ट जर मिळाला तर अजून ग्रामीण भागातील मुली चांगल्या प्रतीनं काम करतील असं मला वाटतं. प्रेरणा म्हणून मी कधीच पाहिले नव्हते, कारण की प्रेरणा हे काहीच माहिती नव्हतं. गावाकडे एक रनिंग करणं किंवा एक शेतातून पडणं हे गोष्टी माहिती होत्या, आणि अशा प्रतिकूल परिस्थितीतून येणं म्हणजे मला स्वतःला माहिती नव्हतं की मी ऑलिम्पिकपर्यंत जाईन किंवा एक इंटरनॅशनल ॲथलीट होईल. आम्ही अशा गोष्टी ऐकल्यात की तू काही जरी सांगितलं तर पळत सुटायचीस, आणि हे नेमकं शाळेतल्या शिक्षकांनी हेरलं आणि मग नंतर तुला पुढे सपोर्ट द्यायला सुरुवात झाली. तो नेमका प्रवास कसा होता आणि त्याबद्दल नेमकं काय सांगशील? खरं तर घरच्यांचाच सपोर्ट असतो. आज मुलगी पाहिलं तर मुलीला घरचे सपोर्ट करत नाही आहेत, किंवा गावातल्या लोकांचं त्याच्यासाठी जो दृष्टिकोन असतो खूप वेगळ्या प्रतीचा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला किंवा शिक्षकांनी सपोर्ट केला. आज मुलीलाच मी स्पोर्ट करत होते. त्यावेळेस एक तर आमचे स्पोर्ट्सचे ड्रेसेस होते, त्यामुळं छोट्या ड्रेसवरती पळणं किंवा गावातल्या लोकांना हे योग्य नव्हतं वाटत आहे की मुली असं करणं की 18 वर्षानंतर ना मुलीचं लग्न केलं जायचं. तर अशा गोष्टींना माझ्या घरच्यांनी नेहमीच हे केलेलं, कारण की एक घरच्यांचा सपोर्ट होता. घरचे सर्व नेहमीच बोलायचे की माझी मुलगी जे करते योग्य आहे, आणि त्यांच्यामुळं आज खरं तर मला ऑलिम्पिकला खेळायला मिळालं. कारण की घरच्यांचं म्हणजे एक तर घरच्यांना स्पोर्ट्स आणि खेळ हा विषय माहिती नव्हता. पहिल्यांदा माझ्या घरामध्ये पहिल्यांदाच एक मुलगी ऑलिम्पिकपर्यंत जाते, आणि खेळ हा विषय कधीच घरच्यांनी एक अभ्यास करा तुम्ही अभ्यासातून चांगलं करू शकाल हे माहिती होतं, पण खेळातून चांगलं करतो हे नक्की काहीच माहिती नव्हतं, आणि गावातल्या लोकांनाही काही माहिती नव्हतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की तू ज्यावेळेस ऑलिम्पिकला ज्यावेळेस गेलेली होती त्यावेळेस माणच्या लोकांनी तुझ्या सपोर्टसाठी एक स्थानिक पातळीवर एक खूप मोठी मॅरेथॉन घेतलेली होती. ते प्रेम आणि ज्यावेळेस तू पुन्हा भारतात परतलीस त्यावेळे आत्ता जे मिळतं आहे सगळं प्रेम, त्याबद्दल नेमकं तुला काय वाटतं? खूप लोक तुला सपोर्ट करत आहेत, खूप लोकांना तुझं कौतुक वाटतं आहे, आणि तुला जास्तीत जास्त कार्यक्रमांना बोलवलं जातं, जास्तीत जास्त ठिकाणी तुला प्रेझेंट केलं जातं, त्याबद्दल नेमकं काय वाटतं या सगळ्या लोकांच्या प्रेमाबद्दल? खरं तर हा सपोर्ट अगोदर मिळाला असता तर अजून चांगलं झालं असतं, कारण की हा सपोर्ट खूप जरुरी असतं. आणि मान फाउंडेशन आहे आमचं, मान तालुक्याचं मान फाउंडेशन आहे, आणि आत्ता कोकण विभागचे आयुक्त आहेत प्रभाकरजी देशमुख साहेब, त्यांनी खरं तर खूप सपोर्ट केला. आणि 31 जुलैला जी मॅरेथॉन घेतली रन फॉर ललिता, मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशी सर्वात मोठी मॅरेथॉन झाली असेल की 22,000 लोकांनी पार्टिसिपेशन करून एक मॅरेथॉनमधून मला शुभेच्छा दिल्या. प्रेमसुद्धा मिळत राहील आणि तुला यशसुद्धा मिळत राहील याची आम्हाला खात्री आहे. मात्र अशा अनेक ललिता आहेत, अशा अनेक साक्षी आहेत महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, ज्या संघर्ष करत आहेत, ज्या ग्रामीण भागातल्या आहेत, त्या मुलींसाठी तू नेमका काय संदेश देतील? काय नेमकं करायला हवं, कशाप्रकारे वाटचाल हवी, आणि जी जिद्द असते ती कशा प्रकारे टिकून ठेवायला हवी? खरं तर जिद्द चिकाटी पाहिजे आपल्याला, आणि मेहनत त्याच्याबरोबर मेहनतही पाहिजे. खरं तर ग्रामीण भागातल्या मुलींना आज गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकार ही दोन्ही सरकार आपल्यासाठी सपोर्ट करतात आहे. खेळाडूंना जास्तीत जास्त आपल्याकडून जेवढं आपण सपोर्ट करू शकू तेवढा सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःहून जर आपण मेहनत केली तर सर्व काही करू शकतो. ललिता, तुझा प्रवास हा सगळा प्रेरणादायी आहे, आम्हा सगळ्यांना तुझं खूप कौतुक वाटतं, आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी जय महाराष्ट्र टीमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह अमोल कवटकर, जय महाराष्ट्र, पुणे.